तहसील पुलिस थाना की टीम ने गुप्त जानकारी पर एक शातिर दुपहिया वाहन चोर को गिरफ्तार किया है। तहसील पुलिस थाना क्षेत्र के टीम की परिसर से एक दुपहिया वाहन चोरी की वारदात 14 फरवरी को सामने आई थी, जिसकी शिकायत भी थाना में दर्ज कराई गई थी। इसी मामले की जांच करते हुए पुलिस को गुप्त जानकारी मिली कि थाना परिसर के गार्ड लाइन परिसर में एक व्यक्ति घूम रहा है। इसी जानकारी पर पुलिस की एक टीम गार्ड लाइन परिसर में पहुंची और वहां जाकर आरोपी हर्ष द्विवेदी दिखाई दिया। जब आरोपी से पूछताछ की तो उसने सही जवाब नहीं दिया और पुलिस ने कड़ी पूछताछ की तो उसने बताया कि उसके पास की गाड़ी चोरी की है। साथ ही उन्होंने टीम की और चार जगहों से दुपहिया वाहन चोरी करने की कबूली दी। आरोपी अपने एक और दोस्त के साथ मिलकर इन वारदातों को अंजाम दिया करता था। पुलिस ने आरोपी से चार दुपहिया वाहन जब्त किए हैं। आगे की जांच चल रही है। दिनांक 14 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 8:45 सुमारास फिर्यादी डॉक्टर फहीम हंसारी यांची गाड़ी टिमकी येथून चोरी गेल्याबाबत त्यांनी येऊन पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती। त्यावरून तहसील पोलीस स्टेशन इथे गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर प्रकरणी तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना गुन्हा डिटेक्ट करण्याबाबतचे आदेश दिल्यावरून तपास पथकाचे अधिकारी अंमलदार यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या सहाय्याने सदरचा गुन्हा हा आरोपी हर्ष भुवनेश्वर द्विवेदी त्याचं वय आहे 18 वर्ष राहणार आहे तो अजनी बाबुलखेडा येथील त्यांनी निष्पन्न केलं। त्याला ताब्यात घेऊन तपास केला असता त्याच्याकडून चोरीच्या गुन्ह्यातील 4 गाड्या जप्त करण्यात आलेल्या आहेत। त्यामधील त्यांनी बेलतरोडी हुडकेश्वर तसेच वाडी पोलीस स्टेशन इथून चोरी केलेली जी गाड्या आहेत त्या गाड्या आरोपीकडून जप्त करण्यात आलेल्या आहेत। आरोपी हा याचा काही यापूर्वीचं प्रिव्हियस रेकॉर्ड नाही, परंतु त्याने त्याचा एक साथीदार आहे त्याच्यासोबत मिळून गाडी चोरी केल्याचं त्यांनी कबुली दिलेली आहे। त्याबाबत पुढील अधिक तपास चालू आहे। सदर गुन्ह्यातील आरोपी जे आहेत हे गाड्या ज्या आहेत जॉय रायडिंगसाठी चोरी करत असल्याबाबतचं त्यांनी सांगितलेलं आहे। त्या गाड्या वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या गाड्या फिरवण्यासाठी त्यांनी चोरी केल्या असल्याचं सांगितलेलं आहे। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पांसे की रिपोर्ट।